दिवाळीत पैठणी घ्यायची म्हणता? दिवाळीसाठी भरजरी पैठणी खरेदी करण्याचा विचार असेल तर पैठणीचे हे काही प्रकार नक्की बघा. हे सगळे प्रकार पाहून मग तुमची आवडीची पैठणी नक्की खरेदी करा. नमस्कार, मनभर पैठणी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. दिवाळ सणाच्या निमित्ताने अनेक जणी पैठणी, बनारसी, कांजीवरम अशा साड्यांची खरेदी आवर्जून करतातच. त्यातही महाराष्ट्रीयन स्त्री असेल तर तिचं पैठणी प्रेम काही विचारायलाच नको. काही काही जणींकडे तर एकापेक्षा जास्त पैठणी असतात. या दिवाळ सणाला जर तुम्हालाही अस्सल पैठणी खरेदी करायची असेल तर दुकानात जाण्याआधी पैठणीचे हे प्रकार आणि त्याच्या किमती पाहून घ्या. पैठणीचे काठ कसे आहेत त्याच्यावरून तिचा प्रकार ठरतो. बघा यापैकी पैठणीचे कोणते प्रकार तुम्हाला माहिती आहेत हे नक्की कॉमेंट करून आम्हाला सांगा. त्यापैकी एक प्रकार अतिशय लोकप्रिय असून तिच्या काठांवरची ती टिपिकल नक्षी पाहूनच ही पैठणी आहे हे लक्षात येतं. नंबर एक, मोर बांगडी पैठणी. मोर बांगडी या प्रकारच्या पैठणीमध्ये पैठणीच्या काठांवर आणि पदरावर मोराचं डिझाईन विणलेलं असतं आणि त्या मोराच्या बाजूला एक गोलाकार असतो, म्हणूनच त्याला मोर बांगडी पैठणी म्हणतात. या पैठणीमध्ये संपूर्ण साडीवर जो बुट्टा असतो त्यावरही अगदी लहान आकाराची मोर बांगडी बुट्टी असते. नंबर दोन, मुनिया पैठणी. हल्ली पैठणीचा हा प्रकारही बराच लोकप्रिय होत आहे. या प्रकारच्या पैठणीच्या काठांवर आणि पदरावर पोपटाचं डिझाईन असतं. तोता मैना पैठणी म्हणूनही हा प्रकार ओळखला जातो. या पैठणीवरचा मोर बऱ्याचदा हिरव्या रंगाचा असतो. तसेच पोपटांचं डिझाईन उठून दिसण्यासाठी काठ प्लेन सोनेरी रंगाचे असतात. नंबर तीन, लोटस पैठणी. नावावरून लक्षात येतं की या पैठणीवर कमळाच्या फुलांचं डिझाईन असतं. काठ आणि पदर या दोन्ही ठिकाणी हे डिझाईन विणलेलं असतं. 7 ते 8 रंगांमध्ये हे कमळ डिझाईन दिसून येतं. अस्सल पैठणीची ओळख ही तिच्यामध्ये असणारी चमक पाहूनच लक्षात येतं. वरील कोणतीही पैठणी घेतली तरी ती कमीत कमी 5,000 ते 1,00,000 किंवा त्यापेक्षाही जास्त किमतीपर्यंत मिळते. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमधील या पैठणी साडी डिझाईन्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.